हाय मैत्रिणींनो, नमस्कार. मी प्रिया. माझ्या युट्यूब चॅनल सौंदर्याच्या खजानामध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कारण आज मी तुमच्यासाठी उन्हाळ्यामध्ये झालेले तुमच्या त्वचेची टॅनिंग ही तुम्ही एका बर्फाच्या तुकड्याने कशी काय दूर करू शकता हे मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करा, आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी ग्रे कलरची घंटी आहे तिलाही प्रेस नक्की करा. म्हणजेच याने काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनही तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला माझ्या येणारे नवीन व्हिडिओ हे पाहायला मिळतील. मैत्रिणींनो, उन्हाळ्यात अनेकदा टॅन झालेल्या त्वचेचा सामना हा करावा लागतो. जर तुम्ही टॅन झालेल्या त्वचेचा सामना हा करत असाल तर बाजारात मिळणाऱ्या उत्पादनापेक्षाही बर्फ हा तुमच्या त्वचेसाठी फारच फायदेशीर ठरू शकतो. महागड्या क्रीम्स किंवा महागड्या पॅरा ट्रीटमेंट्स ऐवजी बर्फाच्या मदतीने तुम्ही तुमच्या टॅनिंगची समस्या नक्कीच दूर करू शकता. अनेक ब्युटी प्रोडक्ट्स, फ्रुट स्क्रब, स्किन लोशन पेक्षाही जास्त परिणामकारक ठरतो म्हणजे हा बर्फ. चला तर मग आता आपण जाणून घेऊया स्किन टॅन दूर करण्यासाठी बर्फाचा उपयोग तुम्ही तुमच्या त्वचेवर कशा प्रकारे करायचा आहे ते. चला तर मग हा बर्फ तुम्हाला तुमच्या त्वचेवरची टॅनिंग कसा काय दूर करू शकतो हे आता आपण पाहूयात. सर्वप्रथम तुम्हाला फ्रीजरमधून बर्फ काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी बर्फ घेतलेला आहे, आणि हा बर्फ तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावायचा नाही आहे. इथे एका सुती कपड्यामध्ये मी घेतलेला आहे, आणि सुती कपड्यामध्ये तुम्हाला ठेवून अशा प्रकारे गुंडाळून तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर अशा प्रकारे बर्फ हा फिरवायचा आहे. तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावर तुम्हाला हलक्या हाताने मसाज करायचा आहे. यामुळे बर्फ हातामध्ये पकडताना देखील त्रास होणार नाही आणि टॅनिंग दूर करण्यासही मदत होईल. शरीरावर कुठेही स्किन टॅन दिसत असेल तिथे बर्फ लावल्याने फार फायदा होतो. तसेच बर्फ चेहऱ्याच्या त्वचेवर लावल्याने टॅनिंगची समस्या दूर होतेच आणि ऑइली स्किनपासून देखील सुटका होते. उन्हाळ्यामध्ये टॅनिंग व्यतिरिक्त त्वचेवर धूळ, घाण चिकटल्यामुळे पिंपलची समस्या वाढते. अशा प्रकारे तुम्ही बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्यास तुम्हाला तुमच्या चेहऱ्याच्या सर्व समस्या या नाहीशा होतील. अशा प्रकारे तुम्हाला बर्फाच्या साह्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे हळूवारपणे मसाज करायचा आहे. तुम्ही पाहू शकता आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही या बर्फाच्या साह्याने तुम्ही जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मसाज केल्यास तर तुमच्या चेहऱ्यासाठी फारच उत्तम ठरू शकते. तुम्ही पाहू शकता तुमच्या शरीरावर जिथे जिथे टॅनिंग असेल, हात, पाय, कोपरा, त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे बर्फाने मसाज करायचा आहे. तुम्ही पाहू शकता आणि हा बर्फाचा उपाय तुम्ही रोज केला तरी नक्की चालेल. तुम्ही पाहू शकता बर्फाने मसाज केल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो देखील आलेला. अशा प्रकारे या उन्हाळ्यामध्ये या बर्फाचा तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवर उपयोग करून तुम्ही तुमची चेहऱ्यावरची आणि त्वचेवरची टॅनिंग ही पूर्णपणे दूर करू शकता. तर मग मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा बर्फाचा टॅनिंग दूर करण्याचा साधा सोपा उपाय? तुम्ही या उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमच्या त्वचेवर जर टॅनिंग झाली असेल तर या बर्फाने तुम्ही तुमची टॅनिंग ही नक्कीच दूर कराल, आणि बर्फाचा हा उपाय तुम्ही रोज नक्की करा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. चला तर मग मी माझ्या येणाऱ्या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी असे सौंदर्यदक नवनवीन उपाय घेऊनच येणार आहे. चला तर मग माझ्या या व्हिडिओला एक लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी ग्रे कलरची घंटी आहे तिलाही प्रेस नक्की करा. म्हणजेच याने काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ हे पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. धन्यवाद.